एफएसटीव्हीला सबस्क्राइब करा. सबस्क्राइब करण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पहा नवी मुंबई व ठाण्याच्या ताज्या बातम्या. तसेच शेअर आणि लाईक करायला विसरू नका. है ये धारावी गांव में सेक्टर 23. यहाँ पे पिछले 12 सालों से हम लोग मना रहे हैं नवरात्रि. और हम लोग ये साल नहीं है, आज सबको दुख है कि डांडिया खेल नहीं पा रहे बच्चे, सोशल डिस्टेंस मेंटेन करना पड़ रहा है. पर हम लोग मेंटेन कर रहे हैं, सैनिटाइज़र प्रॉपर सैनिटाइज करते हैं पंडाल को. लिमिटेड लोग रहते हैं, बच्चे ज़्यादा नहीं, कम से कम सब लोग डिस्टेंस रख के त्यौहार मना रहे हैं. बस खाली थोड़ा ज़्यादा वो नहीं हो रहा है कि बाबा डांडिया खेलना है, जैसे पहले जो हम लोग सांस्कृतिक प्रोग्राम कर पाते थे वो ये साल नहीं कर पा रहे हैं. लोग सब मिलजुल के त्यौहार मनाते हैं. दो साल की खुशी एक साथ मनाएंगे. हाँ, तो फिर ये अगले साल दो साल की खुशी एक साथ मनाएंगे. तब तक शायद शायद क्या देवी माता की कृपा से कोरोना भी खत्म हो जाएगा. नवरात्र उत्सव पाहिजे त्याच्याप्रमाणे साजरा होत नाही आहे, पण तरी येथील जे नागरिक आहे, उत्सर्ष मंडळाचे कार्यकर्ते, महिला मंडळ, सगळे उत्साही आहे आणि सगळेजण मनापासून देवीची भक्ती करताय, आराधना करताय. सगळ्यांना असं वाटतं की यावर्षी पण आपण नवरात्र चांगला साजरा करावा, किंवा या ठिकाणी सगळ्यांना जे दरवर्षी जे कार्यक्रम होत राहतात त्या पद्धतीने साजरे करावा अशी सगळ्यांची इच्छा होती. पण ती कोरोनाच्या या पॅन्डेमिकमुळे ही इच्छा पूर्ण झाली नाही आहे. यावर्षी सगळ्यांनी आपण जे सरकारी नियम आहे, ज्याला आपण सॅनिटायझर करायला पाहिजे, सोशल डिस्टन्स पाळायला पाहिजे, किंवा इथे जी पूजा अर्चा होती त्या रोजच्या उपक्रमाला किंवा रोजच्या आरतीला एकदम कमी प्रमाणात किंवा योग्य त्या महिला किंवा सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन इथे उपस्थित राहत आहे आणि एकदम शांततेने आणि सरकारच्या नियमांच्या आदेशानुसार ते संपूर्ण पालन करून इथे हा उत्सव साजरा करत आहे. मात की बोलो, दुर्गा मात की जय. जोर से बोलो, जय माता.